नमस्कार शेतकरी मित्रांनो, चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या पावसाने विदर्भात काल दिनांक 5 दुपारी 3 पासून जोरदार हजेरी लावली. त्या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. संपूर्ण ऑगस्टमध्ये दडी मारलेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले होते. शेतकरी पावसांची चातकाप्रमाणे वाट पाहत होता. तर दिनांक 5 सप्टेंबरपासून पावसाने विदर्भात बऱ्याच भागात जोरदार पावसाची हजेरी लावली. नागपूरमध्येही मुसळधार पावसाची नोंद झाली. उर्वरित भागात आज दुपारपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, दक्षिण महाराष्ट्रात तसेच संपूर्ण विदर्भात पाऊस पडेल व 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यामध्ये जून व जुलै महिन्यात रिमझिम पाऊस होता, त्यामुळे शेतकऱ्यांना काही भागात दुबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर पुन्हा संपूर्ण ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. अजूनही पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. राज्यामध्ये पुन्हा 6 सप्टेंबरपासून ते 11 तारखेपर्यंत हवामान खात्याने काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून कोकणाच्या काही भागात सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी तसेच पालघर, ठाणे, मुंबई या ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडेल. विदर्भातही परभणी, नांदेड, बीड तसेच मराठवाड्याच्या काही भागात अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये 7 सप्टेंबरपासून पावसाचा आणखी जोर वाढेल असंही हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे.